काल आपण दोन प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. एक होती ऍटॉमिक रेडियस, देन होती आपल्याकडे आयोनिक रेडियस. करेक्ट, दोन प्रॉपर्टीज केल्यात. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, तर ऍटॉमिक रेडियस, वेन वी टॉक अबाउट ऍटॉमिक रेडियस, सो ती जी आहे लेफ्ट टू राईट. इफ यू इन पिरियड, इज अ पिरियड मध्ये बघितलं लेफ्ट टू राईट काय होणार आहे, इट इज गोइंग टू डिक्रीज. का डिक्रीज होतीय, तर जो इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन इज बिंग एंटर ऑर ऍडेड इन सेम शेल. इलेक्ट्रॉन सेम शेल मध्ये ऍड होतोय आणि त्या शेलवर जो न्यूक्लिअर फोर्स आहे तो इन्क्रीज होत चाललाय. जसं इलेक्ट्रॉन ऍड होतोय न्यूक्लिअर फोर्स का इन्क्रीज होईल, कारण जसा इलेक्ट्रॉन ऍड होतोय तसा नंबर ऑफ प्रोटॉन्स पण इन्क्रीज होणार आहे. जसा नंबर ऑफ प्रोटॉन्स इन्क्रीज होणार आहे न्यूक्लिअर फोर्स, मी ज्याला एनएफ असं जस्ट म्हणतोय हा न्यूक्लिअर फोर्स, तो पण इन्क्रीज होणार आहे. न्यूक्लिअर अट्रॅक्शन, न्यूक्लिअर पुल इन्क्रीज होणार आहे. सो तुमचा लेट्स अज्यूम की हा न्यूक्लियस आहे, त्याचा सर्टन पुल आहे, फर्स्ट ऑर्बिट सेकंड ऑर्बिट. आपण सेकंड ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन ऍड करतोय, तर जसं आपण लेफ्ट टू राईट जाऊ फ्रॉम लिथियम टू बेरियम जर मी गेलो, तर लिथियम मध्ये काय आहे, आपल्याकडे तीन प्रोटॉन आहेत ह्या शेलला अट्रॅक्ट करतात. वी हॅव थ्री प्रोटॉन्स हिअर हु आर गोइंग टू अट्रॅक्ट दिस शेल. इन केस ऑफ बेरियम दे आर बेरिलियम देर आर फोर प्रोटॉन्स हु आर गोइंग टू अट्रॅक्ट सेम शेल. इन केस ऑफ बोरॉन वी विल हॅव फाईव्ह प्रोटॉन्स, कार्बन सिक्स प्रोटॉन्स अँड सो ऑन. सो वी हॅव सेम शेल की ज्याच्यावर जो न्यूक्लिअर फोर्स आहे, न्यूक्लिअर अट्रॅक्शन आहे, ते इन्क्रीज होत चाललंय. न्यूक्लिअर अट्रॅक्शन इन्क्रीज होतोय म्हणजे काय, हे इकडच्या साईडला पुल होणार आहे, आतल्या साईडला पुल होणार आहे. सो साईज काय बनेल, साईज स्मॉल होत जाईल. साईज काय बनेल, स्मॉलर बनत जाईल और डिक्रीज होत जाणार आहे. साईज आपली डिक्रीज होत जाणार आहे व्हेन वी मूव लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट आपली साईज डिक्रीज होते. वेअर एज इफ आय टॉक अबाउट ग्रुप, ग्रुप मध्ये टॉप टू बॉटम जर मी म्हणतोय, फ्रॉम टॉप टू बॉटम आपण चाललोय, तर त्या केसमध्ये ऍज वी गो डाऊन एक शेल ऍड झाली, दुसरी शेल ऍड झाली, तिसरी शेल ऍड झाली, चौथी शेल ऍड झाली. सो एक एक खाली खाली जसं जाणार आहे, लिथियम आहे, लिथियम मध्ये आपल्याकडे दोनच शेल आहेत. त्याच्या खाली येतो आपल्याकडे सोडियम, तर सोडियम मध्ये आपल्याकडे तीन शेल येतील. त्याच्या खाली पोटॅशियम, चार शेल येतील. सो शेल वाढत चालल्यात, शेल वाढत चालल्यात. सो साईज, ऍटॉमिक रेडियस वाढत जाणार, राईट. सो पिरियड मध्ये डिक्रीज होते, ग्रुप मध्ये इन्क्रीज होते. पिरियड मध्ये डिक्रीज, ग्रुप मध्ये इन्क्रीज होते. आपण नेक्स्ट ट्रेंड बघितला होता विथ रिस्पेक्ट टू युअर आयोनिक रेडियस. आयोनिक रेडियसच्या केसमध्ये काय सांगितलं की जो ट्रेंड आहे ना, एक बाजूबाजूचे मी आयन्स बघतोय की लिथियमचा एक इलेक्ट्रॉन काढला प्लस, बेरिलियमचा पण प्लस, बोरॉनचा पण प्लस, हे असं आहे, किंवा सोडियम प्लस, पोटॅशियम प्लस अँड सो ऑन. तर सेम आयन्स बघतोय. सो जसा आपल्याला ऍटॉमिक रेडियसचा ट्रेंड मिळतो, ऍज इट इज आपल्याला आयोनिक रेडियसचा पण ट्रेंड मिळणार आहे, जसाचा तसा, नो चेंज, राईट. ऍटॉमिक आयोनिक रेडियसचा ट्रेंड सेम आहे. बट आता इथे काय बघतोय आपण की व्हेन आय टॉक अबाउट आयोनिक रेडियस, तर माझ्याकडे आयन्स दोन टाईपचे असतात. एक असतो अनायन, निगेटिव्ह चार्ज स्पेसिस, एक असतो कॅटायन, पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस, पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस. आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये आपल्याकडे असणार आहे न्यूट्रल स्पेसिस, न्यूट्रल स्पेसिस. तर तिथे आपण काय बघितलं होतं की अनायनच्या केसमध्ये, इन केस ऑफ अनायन, इलेक्ट्रॉन ऍड होतोय, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ऍड झालाय, न्यूक्लियस मध्ये काहीच चेंज नाहीये. सो जो न्यूक्लियस पुल करणार आहे, ती जी न्यूक्लियसची पुलिंग कॅपॅसिटी आहे, ती डिक्रीज होणार आहे. का? कारण इनिशियली त्याला जेवढे इलेक्ट्रॉन पुल करायचे होते, त्याच्यापेक्षा आता जास्त इलेक्ट्रॉन पुल करावे लागतील. कुठे? अनायन मध्ये. अनायन मध्ये एक इलेक्ट्रॉन ऍड झालाय की नाही, सो इनिशियली जेवढे इलेक्ट्रॉन तो अट्रॅक्ट करणार होता, आता त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करायचे, अजून इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करायचे. सो हे डिफिकल्ट बनणार आहे. म्हणजे हे टग ऑफ वॉर्स टाईप जर म्हटलं आपण, इकडे 10 आहेत, इकडे पण 10 आहेत, दोन्हीकडून फोर्स सेम आहे. पण समजा मी ह्या टीम मध्ये एक प्लेअर ऍड केला, तर काय होणार, त्या साईडला जास्त जाणार ना. येस ऑर नो? सिम्पल लॉजिक आहे बघा. 10-10 आहे, त्याच्यामध्ये मी इकडे एक प्लेअर ऍड केला, इकडे 11 झाले, इकडे 10 झाले. सो ज्या साईडला एक्स्ट्रा ऍड होतोय त्या साईडला शिफ्ट होणार. सो इलेक्ट्रॉन कुठे आहे बघा, न्यूक्लियस इथे, इलेक्ट्रॉन बाहेर आहेत, इलेक्ट्रॉन इकडे, न्यूक्लियस इथे. सो इथे ऍडिशन झाली,
इथे ऍडिशन झाली. सो ह्या साईडला जास्त पूल बनणार, ह्या साईडला जास्त पूल झाला म्हणजे काय झाली, साईज वाढत गेली, साईज वाढली आपली. सो एनआयनची साईज काय बनणार आहे, ग्रेटर दॅन न्यूट्रल स्पेसिस, ग्रेटर दॅन न्यूट्रल स्पेसिस बनेल. वेट एज इन केस ऑफ कॅटायन, कॅटायन मध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन आपण काढून टाकतोय, पॉझिटिव्ह चार्ज येतोय ना, इलेक्ट्रॉन आपण रिमूव्ह करतोय. आता इलेक्ट्रॉन रिमूव्ह केलाय, राईट, इलेक्ट्रॉनला रिमूव्ह केलंय, मी बाहेर काढलंय. आता इलेक्ट्रॉनला जर मी बाहेर काढतोय, समजा मी इलेक्ट्रॉनला बाहेर काढतोय, तर काय झालं, टेन-10ची टीम आपण जर समजा घेतली आधीची, त्याच्यामध्ये काय केलं, मी एका साईडचा एक मेंबर कमी केला. आता काय झालं, 9-10 झालं, 9-10 झालं. सो कोण हरणार आहे, बट ऑब्विस हे ह्या साईडला पूल होतील. सो ज्या साईडचं मी कमी केलंय त्याच्या अगेन्स्ट चाललंय ते. समजा मी इलेक्ट्रॉन एक कमी करतोय, तर तो इलेक्ट्रॉन काय होणार, आतमध्ये खेचला जाईल, आतमध्ये खेचला जाईल. सो साईज काय होईल, साईज डिक्रीज होणार आहे. सो कॅटॅनची साईज काय असणार आहे आपली, कॅटॅनची साईज विल बी लेस दॅन युअर न्यूट्रल स्पेसिस, न्यूट्रल स्पेसिस. सो ओव्हरऑल ट्रेन काय बघितलेलं आपण, रेडियस ऑफ एनायन इज ग्रेटर दॅन रेडियस ऑफ न्यूट्रल स्पेसिस, इज ग्रेटर दॅन रेडियस ऑफ कॅटायन, रेडियस ऑफ कॅटायन. आता मी अजून एक गोष्ट ऍड करतो और दोन स्टेटमेंट ऍड करतो. तर स्टेटमेंट बघा काय आहेत, मुअर द निगेटिव्ह चार्ज, मुअर द निगेटिव्ह चार्ज, मुअर इज साईज, मुअर इज साईज. सेकंड स्टेटमेंट आहे, समजतंय का बघा, मुअर द पॉझिटिव्ह चार्ज, मुअर द पॉझिटिव्ह चार्ज, लेसर इज साईज, लेसर इज साईज. हे एक आहे, हे मी दुसरं ऍड केलं. आता त्याचं लॉजिक काय बघा, मी सांगतो तुम्हाला, नीट समजून घ्या लॉजिक ह्या स्टेटमेंटसाठी. सी मुअर द निगेटिव्ह चार्ज, मुअर इज साईज, दिस कन्सेप्ट इज ऍप्लिकेबल. हे जे काही सांगतोय ते ऍप्लिकेबल आहे फॉर आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस, दिस इज ऍप्लिकेबल फॉर आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजे काय असतं, आयसो स्टँड फॉर सेम, इलेक्ट्रॉनिक स्टँड फॉर इलेक्ट्रॉन. सो आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजे हॅव्हिंग सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन वाल्या स्पेसिस. लेट्स टेक एफई, एफई एफई मध्ये किती असतं, एफई नाही सॉरी, दोघांना एकत्र करून टाकलं, नॉट एफई, एनी घेऊ, एनी नियॉन. सो नियॉन आहे आपल्याकडे ज्याच्यामध्ये वी हॅव 10 इलेक्ट्रॉन्स, करेक्ट. सो त्याच्या बाजूला असतो इकडे फ्लोरिन, फ्लोरिन मध्ये असतात 9 इलेक्ट्रॉन्स. सो मी काय करतो, त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन ऍड करतो, फ्लोरिन मध्ये 9 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याच्यामध्ये मी एक इलेक्ट्रॉन ऍड करतोय. सो काय बनणार आहे, एफ मायनस बनेल अगेन विथ 10 इलेक्ट्रॉन्स. त्याच्या इकडे आहे माझ्याकडे ऑक्सिजन, ऑक्सिजन की ज्याच्यामध्ये आहेत माझ्याकडे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, मला 10 बनवायचे. मी काय करेन, 2 इलेक्ट्रॉन ऍड करेन. सो इथे काय आलं माझ्याकडे, ओ टू मायनस, इथे पण आले माझ्याकडे 10 इलेक्ट्रॉन्स. तर माझ्याकडे ह्या साईडला आहे सोडियम, सोडियम की ज्याच्याकडे असतात 11 इलेक्ट्रॉन्स. सो मी काय करतो, एक इलेक्ट्रॉन काढून टाकतो, एक इलेक्ट्रॉन काढून टाकला, एन ए प्लस झाला, अगेन 10 इलेक्ट्रॉन. अँड देन वी हॅव एमजी, तर एमजी मध्ये असतात 12 इलेक्ट्रॉन्स, 12 मधले मी 2 इलेक्ट्रॉन काढले. सो तो बनणार आहे एमजी 2+, आणि तो पण झाला माझा 10 इलेक्ट्रॉनचा स्पेसिस, इट इज माय 10 इलेक्ट्रॉनचा स्पेसिस. ओके, दिस इज अवर सिच्युएशन. ह्या माझ्या, ह्या आहेत माझ्या आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस, दीज आर माय आयसो इलेक्ट्रॉनिक फिलअप कसं करतात, येस, दीज आर माय आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये स्टेटमेंट काय देतोय मी, मुअर द निगेटिव्ह चार्ज, मुअर इज द साईज, मुअर द निगेटिव्ह चार्ज, मुअर इज द साईज. निगेटिव्ह चार्ज जेवढा जास्त तेवढी साईज जास्त. सो आता मला समजा ह्याची साईज कम्पॅरिझन करायचंय, इफ आय वॉन्ट टू कम्पेअर द साईज, देन ह्याची सर्वात जास्त साईज कोणाची असणार आहे, सर्वात जास्त साईज असणार आहे ज्याचा, येस, ज्याचा निगेटिव्ह चार्ज जास्त आहे, तो आहे आपला ऑक्सिजन. सो ओ टू मायनस विल हॅव मॅक्झिमम साईज, देन वी विल हॅव एफ मायनस, then we will have any, then
Na प्लस एंड सर्वात छोटा कोण असेल ज्याचा पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे सो Mg 2 प्लस. सर हे कसं काय आलं तर बघा रे तुम्ही सिंपल बघा नंबर ऑफ प्रोटॉन्स कॅल्क्युलेट करा नंबर ऑफ प्रोटॉन्स काय आहेत ऑक्सिजन मध्ये 8 इथे 9 इथे 10 इथे 11 इथे 12 राईट जेवढे जास्त प्रोटॉन तेवढा जास्त पूल असतो की नाही सो जेवढे जास्त प्रोटॉन 12 जेवढे जास्त प्रोटॉन तेवढा जास्त पूल असणार आहे आता हे प्रोटॉन्स जे काही इलेक्ट्रॉन्सना पूल करतायत ना तो इलेक्ट्रॉनचा काउंट पण तर सेम आहे 10 10 10 10 10 सगळीकडे इलेक्ट्रॉनचा काउंट सेम आहे विच मीन्स की 12 प्रोटॉन्स आता 10 इलेक्ट्रॉनला पूल करतात इकडे 8 इलेक्ट्रॉन्स 10 इलेक्ट्रॉनला पूल 8 प्रोटॉन्स 10 इलेक्ट्रॉनला पूल करतात बट ऑब्वियस आहे हे जास्त पूल करतील ह्यांचा जास्त पूल असेल ह्यांचा कमी असेल ह्यांचा मिनिमम असणार आहे ह्याचा मॅक्झिमम असणार आहे राईट दिस विल बी द कंडिशन आज जेवढा कमी पूल तेवढा साईज जास्त बनणार ना पूल कमी झाला रे ओढलं कमी जाते ओढलं कमी जाते म्हणजे ते लांब थांबणार आहे ज्याला जास्त ओढू आपण समजा हे बघा हे इथे आहे ह्याला मी जास्त ओढलं बघा हे डिस्टन्स कमी होतं की नाही मी जास्त ओढलं इथे आहे इथून मी ओढतोय जास्त ओढतोय इनिशियली इथं डिस्टन्स होतं इथून मी आता इथं ओढलं डिस्टन्स कमी झालं जेवढं तुम्ही जास्त पूल करणार डिस्टन्स कमी होणार आहे सो जेवढा जास्त पूल डिस्टन्स कमी झालं ऍटॉमिक रेडियस कमी आली समजतायत का हे दोन्ही स्टेटमेंट क्लिअर आहेत रेडियस ऑफ एनायन ग्रेटर दॅन न्यूट्रल दॅन कॅटायन फर्स्ट अँड सेकंड निगेटिव्ह चार्ज साईज जास्त पॉझिटिव्ह चार्ज साईज कमी ह्या पटकन लिहून दोन्ही स्टेटमेंट आणि हा ट्रेंड पण लिहून ठेवा कारण हा क्वेश्चन येतो काय नीट एक्झामिनेशन मध्ये हा ऍज इट इज क्वेश्चन आलेला आहे असाच्या असा ठीक आहे मी तुम्हाला आय होप मी तुम्हाला सांगितलंय की हा चॅप्टर आपल्याला सीईटी ला नाहीये दिस चॅप्टर इज नॉट इन सीईटी बट ह्याच्यावर बेस्ट आपल्याला खूप सारे चॅप्टर्स आहेत यावर्षी ह्याच्या पुढचा एस ब्लॉक नेक्स्ट इयर पी ब्लॉक डी ब्लॉक एफ ब्लॉक आणि इव्हन कोऑर्डिनेशन केमिस्ट्री ह्या सगळ्यामध्ये इव्हन स्ट्रक्चर ऑफ ऍटम केमिकल बॉन्डिंग ह्याच्यामध्ये पण ह्या चॅप्टरचा यूज आहे इव्हन जनरल आता तो तर चॅप्टर आताच्या ह्या सिलेबसमध्ये नाहीये बट आधी एक होता जनरल प्रिन्सिपल्स ऑफ आयसोलेशन मेटल्स आयसोलेशन वगैरे करण्याचं त्या तुम्ही मेटलर्जी वगैरे शिकला असाल तर तिथे पण ह्याचा यूज आहे हे खूप रिक्वायर्ड आहे जास्त आहे खूप इम्पॉर्टंट आहे जरी जो सीईटी ला नसेल तरी हा चॅप्टर बाकीच्या चॅप्टरच्या पर्स्पेक्टिव्हने खूप इम्पॉर्टंट आहे आय होप लिहून झालं असेल तुमचं हे दोन्ही गोष्टी ह्या बॉक्समध्ये लिहिलेल्या ह्या बॉक्समध्ये लिहिलेल्या आणि हे वन हे पण ओके झालं असेल तर आपण जाऊया आता नेक्स्ट प्रॉपर्टीकडे नेक्स्ट प्रॉपर्टी आहे माझी आयोनायझेशन एन्थाल्पी आयोनायझेशन एन्थाल्पी बघा आयोनायझेशन एन्थाल्पी एकदम सिंपल कन्सेप्ट आहे थोडं समजून घेतलं इझी बदलत जाईल ठीक आहे बघा हा न्यूक्लियस आहे शेल आहेत आपल्याकडे ओके या शेल मध्ये आपल्याकडे आहेत इलेक्ट्रॉन सर्टन इलेक्ट्रॉन लेट से इथे इलेक्ट्रॉन आहेत दोन इथे इलेक्ट्रॉन आहेत काही 3 4 टाकून देऊ असे काही ठीक आहे द व्हॉट इज आयोनायझेशन एन्थाल्पी आयोनायझेशन एन्थाल्पीची डेफिनेशन काय आहे द अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव इलेक्ट्रॉन फ्रॉम गॅशियस आयटम आय नो झेपली नसेल सिम्पल करून सांगतो हे बघा अमाऊंट ऑफ एनर्जी अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर किती एनर्जी रिक्वायर आहे आपल्याला टू रिमूव इलेक्ट्रॉन किती एक इलेक्ट्रॉन आपल्याला रिमूव्ह करायचा आहे तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी किती एनर्जी रिक्वायर्ड आहे आता हा इलेक्ट्रॉन जो काही रिमूव्ह करतोय तो कशामधून करतोय तर तो रिमूव्ह करतोय मी एका आयसोलेटेड गॅशियस ऍटम मधून तुम्ही सर हे काय आयसोलेटेड का वाय आयसोलेटेड
कॉज जर मी दोन चार आयटम एकत्र घेतले, हा एक आयटम आहे, हा एक आयटम आहे, हा एक आयटम आहे, हा एक आयटम, समहाव मला जेव्हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचंय ना, तर इलेक्ट्रॉन रिमूव्ह करताना जी एनर्जी लागतीये, तर ती सर्टन त्या सगळ्या एनर्जी मधली काही एनर्जी काय असणार आहे, ह्या इंटरॅक्शन मध्ये पण जाणार आहे, ह्या इंटरॅक्शन मध्ये पण जाणार आहे. तर मला ती एनर्जी नकोय, मला कोणती एनर्जी पाहिजे, मला एनर्जी ही पाहिजे जी एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला लागते एका पर्टिक्युलर ऍटम मधून. समजा ऍटम मध्ये माझ्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे, ओके, हा इलेक्ट्रॉन आहे माझ्याकडे, तर तो मला रिमूव्ह करायचा आहे. लेट्स से आपल्याकडे मार्करच आहे ना, मार्करला समजा हा मार्कर आहे माझा ना, तो झाला माझा ऍटम. तर ह्या ऍटम मधून मला, अरे हा मार्कर आहे ना, तर हा मार्करची कॅप काढण्यासाठीची एनर्जी. सी सिंपल एक्झाम्पल घेतो मी तुम्हाला, मार्कर आहे, मार्करला मार्करची मला कॅप काढायची आहे, अशीच तर निघत नाही. मार्करची जर मला कॅप काढायची आहे तर मला काहीतरी एनर्जी द्यावी लागते, ठीक आहे. पण हाच मार्कर, हाच मार्कर मी एका बॉक्समध्ये नेऊन ठेवला, कलेक्शन घेतलं, मार्करचं कलेक्शन घेतलं. किती मार्कर आहेत माझ्याकडे? तीन चार मार्कर आहेत, ठीक आहे. तर आता हे मी मार्करचं कलेक्शन घेतलं, एका बॉक्समध्ये ठेवलंय. नाऊ मला त्या कॅपला काढायचंय. सो आता त्यासाठी मला काय करावं लागेल? त्यासाठी मला पहिला तर हा मार्कर काढावा लागेल. सो इथे सर्टन एनर्जी जाते ना माझी, इथे सर्टन एनर्जी चालली आहे. सो ती एनर्जी आणि मग नंतर कॅपला कॅप काढायची एनर्जी. सो त्या काय झाल्या? वेगळ्या झाल्या ना रे. ही एनर्जी तर मला कन्सिडर नाही करायची आहे. मला कोणती एनर्जी पाहिजे? की हा मार्कर आहे, ही कॅप आहे, रिमूव्ह करा, एनर्जी दाखवा, राईट. सो त्यासाठी मला कलेक्शन मध्ये घेऊन नाही चालणार. कलेक्शन मध्ये जर घेतलं मी तर मला तो मार्कर काढण्यासाठी पहिली एनर्जी लागेल. सो मला ती एनर्जी नकोय. मला एनर्जी कोणती पाहिजे? की ज्याच्यामध्ये मी काय बघतोय, एक ऍटम आहे आणि त्याच्यातून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे. सो त्यासाठी आयसोलेटेड, आयसोलेटेड म्हणजे आयसोलेट केलाय, सेपरेट, आयसोलेशन, आता तर चांगलाच वर्ड माहीत असेल कोरोनामुळे. सो आयसोलेटेड गॅशियस ऍटम, तुम्ही सर गॅशियस का सॉलिड का नाही? अरे अगेन बघा, सॉलिड आहे, मी एनर्जी जर सप्लाय केली तर तो सॉलिड काय करेल? सॉलिड मेल्ट होईल, तो सर्टन एनर्जी तिथे पण युटिलाइज होईल. तर मला ती पण नकोय, मला स्पेसिफिकली एकच एनर्जी पाहिजे, टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन. एनर्जी जी काही पाहिजे ती फक्त त्या इलेक्ट्रॉन रिमूव्हल साठीची एनर्जी पाहिजे. सो अशी एनर्जी, द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम आयसोलेटेड गॅशियस ऍटम इज माय आयनायझेशन एन्थाल्पी. रिएक्शन लिहू आपण, माझ्याकडे ऍटम आहे एक्स, त्या एक्स मधून मी एक इलेक्ट्रॉन काढून टाकतोय. सो माझ्याकडे बनणार आहे एक्स प्लस प्लस ई मायनस. तर ही जी काही प्रोसेस आहे, ही जी प्रोसेस आहे ना, ह्या प्रोसेसमध्ये जो काही डेल्टा एच बनणार आहे आपल्याकडे. डेल्टा एच काय आहे? तर एच, एच इज अ नोटेशन फॉर एन्थाल्पी. ते एन्थाल्पीचं नोटेशन आहे. आणि एन्थाल्पी काय असते? एन्थाल्पी इज जस्ट एनर्जी का एक डिफरंट टर्म. येते तुम्हाला थर्मोमध्ये येणार आहे पुढच्या वर्षी, सो घाबरू नका. एन्थाल्पी आहे, टर्म आहे फक्त आपल्याला. सो डेल्टा एच जो काही चेंज आहे, डेल्टा चेंज इन एच एन्थाल्पी ऑर एनर्जी जो काही आहे ह्या प्रोसेससाठी, दिस इज माय आयनायझेशन एन्थाल्पी. त्याला समटाईम्स आपण आय ई असं म्हणतो, आयनायझेशन एन्थाल्पी ऑर आयनायझेशन एनर्जी, आय ई, ठीक आहे. सो ही झाली माझी आयनायझेशन एन्थाल्पी. नाऊ धिस, ही काय झाली माझी फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी, एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केलाय. आता मी माझ्याकडे एक्स प्लस स्पेसिस झाली, आय हॅव एक्स प्लस, त्या एक्स प्लस मधून पण मी एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करू शकतो. आय कॅन रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम धिस एज वेल. सो ते काय बनवेल मला? एक्स टू प्लस प्लस इलेक्ट्रॉन. आणि ही पण तर आयनायझेशन एन्थाल्पी झाली, इलेक्ट्रॉन रिमूव्ह केलाय एका स्पेसिस मधून केलाय. आणि मी इथे कुठेच न्यूट्रल मेन्शन नाही केलं ना, न्यूट्रल टाकलंय का? नाही टाकलंय. सो विच मीन्स की ही पण आयनायझेशन एन्थाल्पी झाली. तर ही कोणती झाली? ही माझी सेकंड आयनायझेशन एन्थाल्पी झाली. दिस इज माय फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी, फर्स्ट इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला लागलेली एनर्जी. इथे काय झाली माझ्याकडे? दिस इज माय सेकंड आयनायझेशन एन्थाल्पी, दिस इज माय सेकंड आयनायझेशन एन्थाल्पी. आणि मी अजून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करू शकतो. इथे काय येईल माझ्याकडे? एक्स टू प्लस आहे, तो देईल मला एक्स थ्री प्लस प्लस इलेक्ट्रॉन. आणि ही पण आयनायझेशन एन्थाल्पीच झाली ना, इथे पण आयनायझेशन एन्थाल्पी आहे. पण ही काय झाली आता माझी? दिस इज माय थर्ड आयनायझेशन एन्थाल्पी, आय ई थ्री, आय ई थ्री. सो आता इथे मला
दोन तीन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. एक आयई वन, आयई टू आणि आयई थ्री ह्यातलं रिलेशन काय असणार आहे, दॅट इज वन. अँड सेकंड काय आहे की ही आयई आहे आयनायझेशन एन्थाल्पी, आयनायझेशन एनर्जी जी काही आहे, तर त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, त्याची व्हॅल्यू काय म्हणजे काय असणार आहे, एज इन पॉझिटिव्ह असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. ठीक आहे. सो आता जर मी बघितलं इथे, बघा इथे जागा तर आपल्याला नाहीये तेवढी राहिला इथे, बट ठीक आहे नेक्स्ट पेजवर घेऊ आपण. सो इथे जर मी ऑब्झर्व केलं नाही, ह्याच पेजवर खाली घेऊया आपण कारण लागेल. सी इफ आय ऑब्झर्व इलेक्ट्रॉनची जी काही एनर्जी आहे, बघा एक स्टेबल स्पेसिस आहे माझ्याकडे, दिस इज माय स्टेबल स्पेसिस. ओके, नाउ त्या स्टेबल स्पेसिस मी एक चार्ज स्पेसिस बनवतोय. स्टेबल स्पेसिस आहे, स्टेबल मी काय बनवतोय, एक चार्ज स्पेसिस बनवतोय विच इज अनस्टेबल. अनस्टेबल बनतीये, अनस्टेबल बनतीये म्हणजे काय, स्टॅबिलिटी डिक्रीज झालीये. आपली स्टॅबिलिटी काय होतीये, स्टॅबिलिटी डिक्रीज होते. आणि आय होप मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, और मी नसेल सांगितलं तर अजून कोणीतरी सांगितलंय, स्टॅबिलिटी स्टॅबिलिटी अँड एनर्जी आर इन्व्हर्सली रिलेटेड. वन बाय एनर्जी, स्टॅबिलिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एनर्जी. सो इफ स्टॅबिलिटी इज डिक्रीजिंग, स्टेबल तर अनस्टेबल बनतंय, स्टॅबिलिटी डिक्रीज होतीये, तर एनर्जी काय होणार आहे, एनर्जी इन्क्रीज होणार आहे. एनर्जी इन्क्रीज होणार आहे म्हणजे इथून इथे जाताना एनर्जी इन्क्रीज होतीये, वाढतीये. अरे एनर्जी वाढेल कशी, आपोआप तर वाढणार नाही, काही मॅजिक तर नाही आपल्याकडे की एनर्जी वाढली आपोआप, असं नाही होत. एनर्जी जर वाढायची असेल तर वी हॅव टू सप्लाय द एनर्जी. सो ह्या प्रोसेससाठी आपल्याला काय करावं लागतं, एनर्जी सप्लाय करावी लागते. एनर्जी सप्लाय करावी लागते म्हणजे ती कोणती प्रोसेस झाली रे, कोणत्या टाईपची प्रोसेस झाली, इफ वी आर सप्लाईंग द एनर्जी कोणती प्रोसेस असते ती, इफ वी आर सप्लाईंग द एनर्जी कोणती प्रोसेस झाली. चॅट पर्याय टाकू शकता, इफ यू सप्लाय एनर्जी कोणती प्रोसेस, इफ वी रिमूव्ह एनर्जी ती कोणती प्रोसेस आहे. माहित पाहिजे रे हे, एनर्जी सप्लाय करतोय म्हणजे कोणती प्रोसेस झाली. दोन असतात प्रोसेस आपल्याकडे, एक असते एंडोथर्मिक, एक असते एक्झोथर्मिक. एंडोथर्मिक प्रोसेस काय असतात, जिथे आपण एनर्जी प्रोव्हाइड करतो, सप्लाय करतो. एक्झोथर्मिक प्रोसेस काय असतात, जिथे एनर्जी रिलीज होते. एक्झोथर्मिक मध्ये एनर्जी रिलीज होते, राईट. सो ही जी प्रोसेस आहे जिथे मी एनर्जी सप्लाय करतोय, ही झाली माझी एंडोथर्मिक प्रोसेस. ही झाली माझी एंडोथर्मिक प्रोसेस. अँड फॉर एंडोथर्मिक प्रोसेस डेल्टा एच इज पॉझिटिव्ह, फॉर एक्झोथर्मिक डेल्टा एच विल बी निगेटिव्ह. का, कारण डेल्टा एच काय आहे, डेल्टा एच आहे माझा डिफरन्स विच इज एच एफ, फायनल मायनस इनिशियल. सो आता एनर्जी मी सप्लाय करतोय, सो इथे एनर्जी वाढतीये ना, सो फायनल स्टेट मध्ये एनर्जी जास्त येणार आहे, इनिशियल स्टेट मध्ये कमी येणार आहे. एफ मायनस आय पॉझिटिव्ह बनेल. वेरियस एक्झोथर्मिक मध्ये एनर्जी रिलीज होते, एनर्जी निघून जाते, एनर्जी निघून जाते ना, सो ते काय झालं माझं, दॅट विल बी लेस एनर्जी स्टेट. सो फायनल एनर्जी कमी झाली, इनिशियल एनर्जी जास्त झाली, ती झाली माझी निगेटिव्ह प्रोसेस, निगेटिव्ह प्रोसेस. ओके, सो दिस इज फर्स्ट थिंग दॅट आयई वन विल बी और आयई विल बी अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू, दिस विल बी माय पॉझिटिव्ह व्हॅल्यू. हा होता माझा फर्स्ट पॉईंट. नाउ वी आर गोइंग टू अंडरस्टँड सेकंड पॉईंट. सेकंड पॉईंट आहे की त्यातलं रिलेशन काय बनणार आहे, आयई वन, आयई टू अँड आयई थ्री मध्ये रिलेशन काय बनणार आहे. सी रिलेशन जर बघितलं ना, तर बघा इथे प्रोसेस तुमच्या डोळ्यासमोर आहे, तर थोडस ऑब्झर्व करा की फर्स्ट इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतोय मी न्यूट्रल स्पेसिस मधून, सेकंड इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतोय मी कॅटायन मधून. माझ्याकडे इथे कॅटायन आहे, हा कलर मे बी दिसत नसेल, दुसराच घेतो, मलाच दिसत नाही इथे. कॅटायन मधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतोय मी, राईट.
इथे आहे कॅटायन विथ अ मोर पॉझिटिव्ह चार्ज, अजून जास्त पॉझिटिव्ह चार्ज बनलाय. आणि पॉझिटिव्ह चार्ज काय करणार आहे, इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करणार आहे, इलेक्ट्रॉनला तो अट्रॅक्ट करणार आहे, राईट. सिन्स इट इज गोइंग टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन तो अट्रॅक्ट करतोय, विच मीन्स ती प्रोसेस डिफिकल्ट बनणार आहे. इनिशियली जेवढ्या इझिली आपण इलेक्ट्रॉन रिमूव्ह करू शकत होतो तेवढ्या इझिली आता इलेक्ट्रॉन रिमूव्ह नाही करू शकत, आता ते डिफिकल्ट बनत आहे. आणि जेवढं डिफिकल्ट बनणार तेवढी जास्त एनर्जी प्रोव्हाइड करावी लागणार, आणि जेवढी जास्त एनर्जी प्रोव्हाइड करतोय तेवढी ती जास्त व्हॅल्यू बनणार आहे. विच इंडिकेट्स दॅट आय ई वन विल बी लिस्ट, देन आय ई टू, देन आय ई थ्री अँड सो ऑन. मी रिपीट करतो तुम्हाला हवे असेल तर. इनिशियली जो इलेक्ट्रॉन आहे आय ई वन साठी तो न्यूट्रल स्पेसिस मधून रिमूव्ह होतोय, इथला इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह स्पेसिस मधून रिमूव्ह होतोय, इथला इलेक्ट्रॉन 2+ मधून रिमूव्ह होतोय. सो बेसिकली पॉझिटिव्ह चार्ज वाढत चाललाय, पॉझिटिव्ह चार्ज जेवढा वाढणार तेवढं काय होणार, इलेक्ट्रॉन जवळ येणार. ऍटॉमिक रेडियसचं बघितलं होतं आपण, ते जेवढा जास्त पॉझिटिव्ह चार्ज तेवढी कमी साईज, सो इलेक्ट्रॉन जवळ येतोय. सो आता तुम्हाला जो इलेक्ट्रॉन काढायचा आहे तो न्यूक्लियसच्या जवळून काढायचा आहे, आणि न्यूक्लियसवर असतो पॉझिटिव्ह चार्ज. सो तो इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करेल, जवळ घेऊन येईल, राईट. सो आता तुम्ही इलेक्ट्रॉन रिमूव्ह करताय, त्याला एनर्जी जास्त द्यावी लागेल, कारण तो जास्त जवळ आला की नाही. बघा, मी एखाद्याला आहे ना जस्ट असं हात पकडलाय, तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकता, पण मी त्याला असं एकदम जोरात पकडून ठेवलं तर त्या केसमध्ये तुम्हाला त्याला ओढून घेऊन जावं लागेल, जास्त एनर्जी द्यावी लागेल, राईट. सेम वे इथे पण आय ई वन लांब आहे इलेक्ट्रॉन, इझिली जाईल. आय ई टू थोडा जवळ आलाय, सो इलेक्ट्रॉन इझिली नाही जाणार आहे. हा अजून जवळ आलाय, इलेक्ट्रॉन अजूनच जवळ येतोय, सो दॅट विल बिकम मोर डिफिकल्ट, अजूनच जास्त डिफिकल्ट बनणार, राईट. त्यामुळे आय ई वन विल बी स्मॉलेस्ट, देन आय ई टू, देन आय ई थ्री. दिस इज अवर रिलेशन फॉर आयोनायझेशन एन्थाल्पी. आयोनायझेशन एन्थाल्पी एकदा लिहून घ्या पटापट. वरती आय गेस फक्त टायटल होतं, डेफिनेशन पासून सगळा खालचा पार्ट इथे तुम्ही अजून थोडं छोट आता सगळं कव्हर होतंय. ह्या पटकन लिहून झालं की मला सांगा. ऑल राईट, झालं लिहून तर आपण जाऊया नेक्स्ट ह्याच्यावर. आता आपण बघूया ट्रेन. आई आहे आयनायझेशन एन्थाल्पी समजली आता आपल्याला. सो आता ती पिरियड मध्ये कशी चेंज होणार आहे, ग्रुप मध्ये कशी चेंज होणार आहे ते बघू आपण थोडस. सो बघा रे आता इन पिरियड, सी साईजच्याच कंपॅरिझन मध्ये बघायचंय. इन कंपॅरिझन विथ साईज जर मी बघितलं तर लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, क्लोरीन, नियॉन, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि एक काही मिस केला, ऑक्सिजन. कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन अँड क्लोरीन, ठीक आहे. सो साईजच्या कंपॅरिझन मध्ये जर मी बघितलं, इफ आय टॉक इन कंपॅरिझन विथ साईज, तर मला काय ऑब्झर्व होतो, इलेक्ट्रॉन आपला जवळ जवळ येतोय, राईट. इलेक्ट्रॉन काय होतोय, जवळ येत चाललाय ना. वेट टाइम जसं आपण पुढे पुढे जाऊ, इलेक्ट्रॉन जवळ येत जाणार आहे, राईट. सो एक्सपेक्टेड काय आहे,
इट विल बिकम मोर डिफिकल्ट टू रिमूव द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन रिमूवल काय झालं पाहिजे, जास्त डिफिकल्ट बनलं पाहिजे. येस ऑर नो, काय वाटतं तुम्हाला, तसंच होईल का? येस सर. येस. सो ऍज वी मूव इन पिरियड, पिरियड मध्ये जसे आपण ट्रॅव्हल करणार आहे, तेव्हा काय होणार आहे, काय ऑब्झर्व करू आपण? एनर्जी जास्त लागेल, जास्तीत जास्त एनर्जी लागेल, राईट? जास्तीत जास्त एनर्जी लागेल. सो एक्सपेक्टेड काय आहे, समजा मी हे असं ड्रॉ केलं, एनर्जी अगेन्स्ट झेड ऍटॉमिक नंबर. सो व्हॉट इज एक्सपेक्टेड, एक्सपेक्टेड इज समथिंग लाईक दिस, किती इन्क्रीज होत जाईल, जसं काय होणार आहे, जशी कशी होणार आहे, म्हणजे ती कशी पण असेल फक्त ती इन्क्रीज होत जाईल, राईट? दिस इज व्हॉट वी एक्सपेक्ट. बट ऍक्च्युअल मध्ये ना, ऍक्च्युअल मध्ये आपल्याला तसं नाही दिसणार आहे, त्याच्यामध्ये थोडासा चेंज येतो. आणि तो चेंज कसा येतो बघा, चेंज हा असा आहे, इनिशियली लाईट से इथून आहे ना, तर इथं असं होईल, पडत असं आहे, मग पडत असं आहे, मग पडत असं आहे, मग पडत असं आहे. सर हे असं काय होतंय, तुला समजतंय का, इथे असं काहीतरी झालंय, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे सोडून द्या पुढचं. हे असं काहीतरी होतंय, हे आपल्याला डोंगर मिळतात, पीक मिळतात. नाऊ क्वेश्चन असेल की सर हे कसं काय, हे असं का होतंय, तुम्ही तर आत्ता म्हणलात की तो असा स्ट्रेंथ दिसला पाहिजे. तर हे होण्याचं रिझन आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो कॉन्फिगरेशन बघा, इथे आपल्याकडे असतं 1s2 2s1, इथे असतं 2s2, इथे असणार आहे 2s2 2p1, इथे असणार आहे 2p2 2p3 2p4 2p5 2p6. ह्याच एफी काल येतोय, आय डोंट नो, एनी एफ आणि एनीला मी एकत्र करून टाकतो, दोन्ही दोनदा गेलं हे एफ अँड एनी. सो दीज आर अवर कॉन्फिगरेशन. आता आफ्टर चेंज काय कॉन्फिगरेशन असतात ते बघा, आफ्टर चेंज काय कॉन्फिगरेशन बनणार आहे. जेव्हा आता एक इलेक्ट्रॉन मी रिमूव्ह करतोय ना, तेव्हा कॉन्फिगरेशन बघा कसे बनतात. तर इथलं कॉन्फिगरेशन बदल माझ्याकडे 1s2 दिसत नसणार आहे, इथलं कॉन्फिगरेशन बनेल 1s2, इथलं बनेल 1s2 2s1. इथलं काय बनणार आहे, इथे बनणार आहे 1s2 2s2, इथे बनेल माझ्याकडे 1s2 2s2 2p1, इथे बनेल 2s2 2p2. एक इलेक्ट्रॉन कमी करतोय ना रे, सो एक इलेक्ट्रॉन फक्त कमी करतोय, 2s2 2p3 2s2 2p4 and 2s2 2p5, राईट? हे माझे कॉन्फिगरेशन बनतायत. आता हे थोडेसे जर मी नीट ऑब्झर्व केले ना, तर सी आपण एक स्टॅबिलिटी रूल बघितला होता. स्टॅबिलिटी रूल काय होता रे, इफ यू रिमेंबर स्टॅबिलिटी रूल, तो वाला नाही, कॉन्फिगरेशन मधला स्टॅबिलिटी रूल. कॉन्फिगरेशन मधला स्टॅबिलिटी रूल काय होता, कि हाफ फिल अँड फुल्ली फिल कॉन्फिगरेशन, हाफ अँड फुल्ली फिल कॉन्फिगरेशन आर स्टेबल कॉन्फिगरेशन, आर मोर स्टेबल कॉन्फिगरेशन. आठवतंय का, फॉर ऍटॉमिक नंबर 24 अँड ऍटॉमिक नंबर 29 साठी आपण ते बघत होतो, इफ यू रिमेंबर, क्रोमियम, कॉपर. सो त्यासाठी आपल्याकडे काहीतरी डिफरंट कॉन्फिगरेशन येत होते, का? कारण कॉन्फिगरेशन हाफ फिल ऑर फुल्ली फिल होतं. सो जेव्हा जेव्हा ही कंडिशन दिसते ना आपल्याला, कॉन्फिगरेशन हाफ ऑर हाफ अँड फुल ह्या कंडिशन मध्ये आहे, तेव्हा ते होतं आपलं एक्स्ट्रा स्टेबल कॉन्फिगरेशन. आता मी इथे ऑब्झर्व जर केलं तर बघा, लिथियम 1s2 2s1 मधून 1s2 बनवतोय, काय झालं ते स्टेबल झालं, ते माझं स्टेबल झालं. सो गुड, इट इज फाईन विथ दॅट. इथे जर बघितलं 1s2 2s2, तिथून माझं 1s2 2s1 होतंय, फुल ऑर्बिटल फुल हाफ मध्ये कन्वर्ट होते. अरे फुल हे एनी टाइम जास्त स्टेबल असणार आहे ना, तर हे काय झालं, इट इज गोइंग टुवर्ड अनस्टॅबिलिटी, अनस्टॅबिलिटी और अनस्टेबल बनतंय. इथे बघा 1s2 2s2 2p1 बनतंय, अरे स्टेबल बनतंय. इथे स्टेबल नव्हतं ते कॉन्फिगरेशन, इथे त्याला स्टॅबिलिटी आली आहे, फुल्ली फिल झालंय, इथे काही जास्त फरक नाही,
इथे बघा इथे बघा इथे टू पी थ्री आहे हाफ आहे हाफ स इथे ते चेंज होऊन जाते टू पी थ्री इज हाफ सो हे स्टेबल आहे दिस इज युअर स्टेबल दिस इज नॉट स्टेबल दिस इज अनस्टेबल ही अशी सिच्युएशन येते टू पी फोर हे अनस्टेबल आहे त्याचं टू पी थ्री बनतंय विच इज अ स्टेबल कॉन्फिगरेशन येतंय का लक्षात बघा नायट्रोजन आणि ऑक्सिजनला जर मी कम्पेअर केलं ना तर ऑक्सिजन ही जी प्रोसेस आहे ना ती इझिली फॉलो करणार आहे ऑक्सिजन इझिली फॉलो करणार आहे बट नायट्रोजन नाही करणार आहे का कारण नायट्रोजन ओरिजिनली स्टेबल याच्यामध्ये होता ओरिजिनली तो स्टेबल स्टेट मध्ये होता आता तो अनस्टेबल मध्ये गेला नायट्रोजनचं काय झालं स्टेबल टू अनस्टेबल झालं वेरियस ऑक्सिजनचं अनस्टेबल मधून ते स्टेबल मध्ये गेलं अनस्टेबल कॉन्फिग्युरेशन मधून ते स्टेबल कॉन्फिग्युरेशन झालंय राईट सो बिकॉज ऑफ दॅट काय होतं हा इझिली ती स्टेप फॉलो करतो बट हा ते इझिली नाही करणार आहे त्यामुळे इथे आपल्याला जास्त एनर्जी द्यावी लागते नायट्रोजनच्या केसमध्ये आपल्याला जास्त एनर्जी द्यावी लागते दॅन ऑक्सिजन ऑक्सिजनला कमी लागेल नायट्रोजनला जास्त लागणार आहे समजते का सो हा एक्सपेक्टेड ट्रेंड आपल्याला हा होता बट आपल्याला हा असा इथे ट्रेंड दिसतो इथे आणि इथे फोर म्हणजे काय आहे बेरिलियम सो हे ऍक्सेप्ट नाही करणार आहे इट इज नॉट रेडी टू डू धिस बट बोरॉन इज रेडी टू डू धिस सो बोरॉनला कमी एनर्जी लागेल बेरिलियमला जास्त एनर्जी लागणार आहे नायट्रोजनला जास्त लागेल ऑक्सिजनला कमी एनर्जी लागणार आहे ओके सो हा ट्रेंड कसा असणार आहे लिथियम लिस्ट एनर्जी रिक्वायर्ड देन बेरिलियम नाऊ बोरॉन दो एक्सपेक्टेड होता की जास्त एनर्जी बट त्याला कमी लागेल देन कार्बन नायट्रोजन नाऊ नेक्स्ट ऑक्सिजन एक्सपेक्टेड होता की जास्त लागेल बट त्याला कमी लागणार आहे अँड देन क्लोरिन मी निऑनला कन्सिडर नाही करत ह्या प्रॉपर्टीज मध्ये निऑन आर द नोबेल गॅसेस रिएक्ट नाही करत सो आपण ह्या प्रॉपर्टीज मध्ये नोबेल गॅसेसला जनरली बघत नाही ट्रेंड जो आहे तो ग्रुप 1 to 17 मध्येच बघतो सो हा आपला ट्रेंड बनणार आहे बघा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे याला स्टार मार्क करून ठेवा ही गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे घ्या लिहून ट्रेंड कसा बनतोय तो विथ कॉन्फिग्युरेशन लिहा म्हणजे तुम्हाला नंतर रिझन लक्षात राहील की हे का झालंय असं एक्झॅक्टली कशासाठी झालंय ऑल राईट लिहिलं का रे ट्रेंड लिहिला आता बघा तुमच्या बुकमध्ये तुम्हाला एक जेव्हा तुम्ही 7th चॅप्टर ओपन कराल ना तर तिथे तुम्हाला 7.4 दिसेल टेबल 7.4 तो मी टेबल इथे लिहित नाही बसत कारण व्हॅल्यूज इम्पॉर्टंट नाहीये तुम्हाला व्हॅल्यूज कोणी विचारणार नाहीये सो व्हॅल्यूज नाही लिहायच्यात आपल्याला पण एक जनरल लिहून ठेवायचे सो ते ती गोष्ट लागणार आहे त्यामुळे फक्त हे टेबल लिहून ठेवा तुम्हाला ही जरी ट्रेंड तुम्ही सांगितलंय ना तर सेम ट्रेंड विथ व्हॅल्यूज दिसेल विथ व्हॅल्यूज तुम्हाला या टेबलमध्ये दिसणार आहे सो थोडीशी जागा सोडून ठेवा बुक जर समोर असेल तर तुम्हाला दिसेल कोणतं टेबल ड्रॉ करायचंय सो ते ह्या हा जो काही मी ट्रेंड सांगितला त्या ट्रेनच्या खाली ट्रेंड आहे ट्रेन म्हणजे ती ट्रेन नाही हा ट्रेंड वेगळा आहे सो ह्या ट्रेनच्या खाली तो टेबल लिहून ठेवा ओके दॅट वॉज अबाउट आयनायझेशन एन्थाल्पी energy required to remove electron okay
आणि मग ती कशी चेंज होणार आहे. बट आपण अजून ग्रुप नाही बघितला, पिरियड बघितला. आता ग्रुपमध्ये बघू आपण. सी ग्रुपमध्ये एकदम सिम्पल लॉजिक आहे. ग्रुपमध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन लांब लांब चाललंय, राईट, साईज वाढत चालली आहे ना आपली. इलेक्ट्रॉन लांब जातोय, इलेक्ट्रॉन जेवढा लांब जाणार तेवढा तो न्यूक्लियस पासून लांब बनणार आहे. न्यूक्लियस आहे, इलेक्ट्रॉन आहे, जेवढा तो इलेक्ट्रॉन लांब तेवढा त्याला न्यूक्लियस कमी अट्रॅक्ट करणार आहे. तो जेवढा इलेक्ट्रॉन लांब जाईल न्यूक्लियर अट्रॅक्शन डिक्रीज होणार आहे. न्यूक्लियर अट्रॅक्शन डिक्रीज होतोय, विच मीन्स की त्याचा होल्ड पण डिक्रीज होतोय. सो काय होणार आहे, डाऊन द ग्रुप व्हॉट वी विल सी दॅट इलेक्ट्रॉन जे काही आहेत ना ते इझिली रिमूव्ह होत आहेत, इलेक्ट्रॉन इझिली निघून चालले. सो आयनायझेशन एन्थाल्पी जी आहे ती डाऊन द ग्रुप, आपण डाऊन द ग्रुप काय एक्सपिरियन्स करू तर आयनायझेशन एन्थाल्पी विल डिक्रीज डाऊन द ग्रुप. आयनायझेशन एन्थाल्पी विल डिक्रीज. इथे काही चेंज नाहीये, इथे काही कन्फिग्युरेशन बघायची गरज नाहीये, इथे ऍज इट इज आहे. साईज वाढलाय, इलेक्ट्रॉन लांब गेलाय, इलेक्ट्रॉन सिन्स इलेक्ट्रॉन लांब चाललाय, न्यूक्लियर अट्रॅक्शन न्यूक्लियर पुल विल डिक्रीज, सिन्स न्यूक्लियर पुल विल डिक्रीज, इलेक्ट्रॉन रिमूव्हल विल बिकम इझियर. इलेक्ट्रॉन रिमूव्हल इझियर बनतंय, विच मीन्स की एनर्जी जी देतोय आपण दॅट रिक्वायर्ड एनर्जी विल ऑल्सो डिक्रीज, रिक्वायर्ड एनर्जी विल ऑल्सो डिक्रीज. तर डाऊन द ग्रुप हा आपल्याला सिम्पल ट्रेंड दिसणार आहे, सिम्पल. डाऊन द ग्रुप साठी काही टेन्शन नाही. ओके, दिस वॉज अबाउट युअर आयनायझेशन एन्थाल्पी. हा ट्रेंड आपल्याला आयनायझेशन एन्थाल्पी मध्ये दिसणार आहे. डाऊन द ग्रुप गेला, एनर्जी कमी झाली. पिरियड मध्ये एक्सपेक्टेड आहे, पिरियड मध्ये एक्सपेक्टेड आहे की एनर्जी जी आहे ती इन्क्रीज होत जाईल. बट समहाऊ फॉर टू इलेमेंट्स बेरिलियम अँड नायट्रोजन बिकॉज ऑफ देअर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन, कशामुळे, तर बिकॉज ऑफ देअर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ती काय होते, जास्त दिसतीये. सो आपल्याला हा ट्रेंड हा असा काहीतरी दिसणार आहे आणि असा नाही दिसणार आहे. दॅट इज द ओनली रिझन. ठीक आहे, ऑल राईट. नाऊ वी विल टॉक अबाउट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, सो ती काय असते आता बघा, वर्ड वर्डनच समजते इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय असणार आहे. So electron gain enthalpy will be the amount of energy required to remove the electron. Amount of energy required to add the electron. Electron ka gain ho raha hai na. So again this is amount of energy. Enthalpy is the energy. Amount of energy. Yes. Or energy change. Bracket madhe mi ithe mention karun thevto. Energy change in process of gain of electron. अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड. आता ही जी आहे ना ही रिलीज्ड पण असू शकते. रिक्वायर्ड ऑर रिलीज अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड ऑर रिलीज, मी हे का वर्ड युज करते समजतील तुम्हाला. रिक्वायर्ड ऑर रिलीज व्हेन इलेक्ट्रॉन इज ऍडेड टू आयसोलेटेड. अगेन आयसोलेटेड गॅशियस आयटम, तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं व्हाय वी आर सेइंग आयसोलेटेड, व्हाय वी आर सेइंग गॅशियस आयटम. कारण जी काही गॅस आहे त्याच्यामध्ये बाकी कुठे एनर्जी युटिलाइज नाही होणार आहे. बट तो जर मी सॉलिड घेतला तर ते सॉलिडचं गॅस बनण्यात एनर्जी जाईल. मी समजा आयसोलेटेड नाही घेतला, कलेक्शन घेतलं तर त्यांचं जे काही इंटरॅक्शन आहे ते ओव्हरकम करण्यासाठी एनर्जी लागेल. सो आपल्याला ती एनर्जी नकोय, आपल्याला ह्या स्पेसिफिक प्रोसेससाठीची एनर्जी पाहिजे. सो ती झाली माझी अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड ऑर रिलीज व्हेन इलेक्ट्रॉन इज ऍडेड इन आयसोलेटेड गॅसियस ऍटम. इक्वेशन एक्स प्लस ई मायनस, इलेक्ट्रॉनची ऍडिशन करतोय टू गिव्ह अस एक्स मायनस. ओके, आता इथे जेव्हा आपण इलेक्ट्रॉन ऍड करतोय ना, व्हेन एव्हर आय एम गोइंग टू ऍड इलेक्ट्रॉन, जनरली एक्सपेक्टेड काय आहे तर एनर्जी जी आहे ना ती एनर्जी डिक्रीज होणार आहे. एक्स मधून जेव्हा मी एक्स मायनस बनवतोय, सी लिथियम घेतला, लिथियम 1s2 2s1, त्याचा 1s2 2s2 झाला. सो इट इज गोइंग टुवर्ड्स
since it is going towards noble gas, away from noble gas पण चाललाय but towards noble gas पण चाललाय. त्या period मध्ये जर बघितलं त्या period मधला noble gas कोण असतो, 1s2, 2s2, 2p6. So if I observe तर हे configuration आणि हे configuration ह्याच्यामध्ये this is closer, जवळ आहे ते configuration, right? एक जवळ आहे 1s2 2s2 पासून 1s2 2s2 2p6 जवळ आहे, right? सो त्यामुळे काय होतं, प्रत्येक वेळी स्टॅबिलिटी इन्क्रीज होते असं ऑब्झर्व होऊ शकतं आपल्याला. बेरिलियम 1s2 2s2 एक इलेक्ट्रॉन ऍड केला, 1s2 2s2 2s1 2p1 एक इलेक्ट्रॉन ऍड झाल्यानंतरची ही कंडिशन सांगतोय मी, ठीक आहे. सो ही पण जवळ चालली आहे, त्या पिरियड मध्ये जो नोबेल गॅस आहे आपण त्याच्या जवळ चाललोय, राईट. सो बिकॉज ऑफ दॅट, इथे काय होतं, आपली एनर्जी डिक्रीज होते, इथून इथे एनर्जी डिक्रीज होते, ओके, एनर्जी कमी होतीये. सो त्या केसमध्ये ती काय झाली, माझी एक्झोथर्मिक प्रोसेस, एनर्जी रिलीज होणार आहे. सो डेल्टा एच विल बी निगेटिव्ह आणि प्रोसेस विल बी एक्झोथर्मिक, बट हेअर एज इफ आय टॉक अबाउट धिस नियॉन, त्याच्यामध्ये मी एक इलेक्ट्रॉन ऍड करतोय, ते बनवणार आहे नियॉन मायनस. इथे काय झालं, 1s2 2s2 2p6, इथून माझं 1s2 2s2 2p6 3s1 कॉन्फिगरेशन झालं, अवे फ्रॉम युअर स्टेबल कॉन्फिगरेशन, चाललंय. सो हे अनस्टेबल बनतंय, एनर्जी द्यावी लागणार आहे. सो इथला डेल्टा एच आपल्याकडे पॉझिटिव्ह येईल, आणि पॉझिटिव्ह येतोय म्हणजेच एंडोथर्मिक असणार आहे, सो धिस प्रोसेस कॅन बी एक्झोथर्मिक ऍज वेल ॲज एंडोथर्मिक, बोथ पॉसिबल आहेत. एक्झोथर्मिक पण असू शकते, एंडोथर्मिक पण असू शकते, दोन्ही होऊ शकतात. बट इफ आय टॉक अबाउट अर्लियर प्रोसेस आयनायझेशन एन्थाल्पी, तर दॅट विल ऑलवेज बी, इथे बघितली होती आपण आयनायझेशन एन्थाल्पी कुठे गेलेली, तर दॅट विल ऑलवेज बी एंडोथर्मिक, इथे ती कायम एंडोथर्मिकच असणार होती, बट ही आपल्याकडे एक्झोथर्मिक एंडोथर्मिक दोन्ही असू शकते, बोथ इज पॉसिबल, एंडोथर्मिक पण होईल एक्झोथर्मिक पण होणार आहे. सो दॅट वॉज अ फर्स्ट स्टेटमेंट की एंडोथर्मिक एक्झोथर्मिक दोन्ही पॉसिबल आहेत, ओके. एक्झोथर्मिक कोणासाठी असणार आहे, तर 1 to 17 साठी, एंडोथर्मिक कोणासाठी असणार आहे, तर 18 साठी असणार, ओके. आता जर मी बघितलं व्हॅल्यूज मध्ये जर ऑब्झर्व केलं, तर बेसिकली काय दिसतंय बघा, ट्रेंड जर बघितला ना, तर स्टॅबिलिटी काय होतीये, इन्क्रीज होतीये, करेक्ट. स्टॅबिलिटी काय होती, आपली इन्क्रीज होतीये ना. 17 ग्रुप काय करतोय, समजा माझ्याकडे आहे फ्लोरिन, फ्लोरिन आहे 1s2 2s2 2p5, त्याच्यामध्ये मी जेव्हा एक इलेक्ट्रॉन ऍड करेल तेव्हा काय करणार आहे, तो बनवणार आहे 1s2 2s2 2p6. अरे मोस्ट क्लोजर झाला ना, नोबेल गॅस पासून सर्वात जवळ आला, कम्पेअर टू ऑक्सिजन जर घेतला, 1s2 2s2 2p4 त्याचा बनणार आहे 1s2 2s2 2p5. येस, नोबेल गॅसच्या जवळच गेलाय, बट इतका जवळ नाही गेलाय ना जेवढा फ्लोरिन जातोय. अरे फ्लोरिन तर नोबेल गॅसच कन्फिग्युरेशन देतोय, ऑक्सिजन नोबेल गॅसच्या जवळ तर चाललाय बट नोबेल गॅस नाही बनवत आहे. सो ही कंडिशन आहे ना, त्यामुळे फ्लोरिन काय बनवणार आहे, फ्लोरिन मोस्ट स्टेबल बनवणार आहे. मोस्ट स्टेबल बनवणार आहे म्हणजे काय, तो मॅक्झिमम एनर्जी रिलीज करणार आहे, बघा मी खूप सारे स्टेटमेंट बोलतोय, आय होप तुमच्या असे डोक्यावरून कुठे नाही चालले. फ्लोरिन आहे नियॉनच्या जवळ गेलाय, राईट, और नियॉनचंच कन्फिग्युरेशन बनवलंय, म्हणजे त्याने मोस्ट स्टेबल कन्फिग्युरेशन बनवलं. आणि जेवढं जास्त स्टेबल कन्फिग्युरेशन तेवढं काय असणार, तेवढी कमी एनर्जी होणार आहे. आणि तेवढी कमी एनर्जी होते ना रे, एनर्जी कमी होते, एनर्जी डिक्रीज झाली, म्हणजे ती काय होणार, रिलीज होणार, आणि आपल्याकडे ती रिलीज होते म्हणजे मायनस व्हॅल्यू होते, ओके, मायनस व्हॅल्यू, एक्झोथर्मिक रिएक्शन आहे, मायनस व्हॅल्यू होते ना. सो ती जी निगेटिव्ह व्हॅल्यू असणार आहे ती काय असणार आहे, ग्रेटर निगेटिव्ह व्हॅल्यू. बघा इथे कन्फ्यूज होतात खूप सारी मुलं, काही बुक मध्ये त्यांनी ग्रेटर व्हॅल्यू दिलेलं असतं नुसतं, काही मध्ये त्यांनी स्मॉलर दिलेलं असतं, तर ते नीट समजून घ्या.
एनर्जी रिलीज होती है सो निगेटिव येणार आहे आपल्याकडे व्हॅल्यू निगेटिव्ह येणार आहे आणि सिन्स ते खूप जास्त स्टेबल बनवतोय सो एनर्जी खूप जास्त रिलीज करणार आहे सो ह्याची काय असणार आहे मोअर निगेटिव्ह व्हॅल्यू असणार आहे मोअर निगेटिव्ह व्हॅल्यू असणार आहे सो मी पिरियडमध्ये समजा मूव्ह करतोय पिरियडमध्ये मूव्ह करतोय तर व्हॅल्यूज काय बनणार आहेत मोअर निगेटिव्ह बनणार आहेत मोअर निगेटिव्ह व्हॅल्यू बनणार आहेत सो एनर्जी रिलीज जर बोललो मी इन टर्म्स ऑफ एनर्जी रिलीज म्हणतोय तर एनर्जी रिलीज इन्क्रीज होतोय ओके एनर्जी रिलीज जो आहे तो इन्क्रीज होतोय एनर्जी रिलीज इन्क्रीज होतोय राईट बट मी जर व्हॅल्यू सांगितली इफ आय से जस्ट व्हॅल्यू तर ती व्हॅल्यू काय बनते कारण ती डेल्टा ईजी आहे ना व्हॅल्यू ऑफ डेल्टा एच ईजी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी हे असं लिहितो मी तर व्हॅल्यू ऑफ डेल्टा ईजी विल डिक्रीज हे समजून घ्या हे लॉजिक जरा नीट समजून घ्या हे जर समजलं तर ग्रेट नाही समजलं तर थोडासा प्रॉब्लेम आहे आपल्याला एनर्जी रिलीज होतीये सिन्स एनर्जी रिलीज होतीये ती निघून चालली एनर्जी एनर्जी डिक्रीज होतीये ना डेल्टा एच काय असतो माझा डेल्टा एच एच एफ मायनस एच आय आता माझी प्रोसेस ही होती प्रोसेस होती एक्स प्लस ई मायनस गिव्स एक्स मायनस सो इथली एनर्जी डिक्रीज झाली ह्याची एनर्जी डिक्रीज झाली हा माझा फायनल कंडिशन ही माझी इनिशियल कंडिशन फायनलची एनर्जी डिक्रीज झाली इनिशियलची जास्त आहे सो हा निगेटिव्ह येणार आहे जेवढी जास्त एनर्जी रिलीज होईल तेवढा जास्त स्टेबल स्पेसिस आहे आणि ही स्टेबल स्पेसिस कोण बनवत आहेत जे लेफ्ट साईडला आहे राईट टू लेफ्ट जसे मूव्ह करू ना आपण जे लेफ्ट लेफ्ट टू राईट सॉरी राईट टू लेफ्ट नाही लेफ्ट टू राईट जेव्हा आपण मूव्ह करू ना तेव्हा ते जास्त स्टेबल बनत जाणार आहे मोअर स्टेबल बनत चाललेत इलेक्ट्रॉनच्या ॲडिशनमुळे ते मोअर स्टेबल बनत चाललेत सो सिन्स ते जास्त स्टेबल बनत आहेत ते जास्त एनर्जी रिलीज करतील आणि जास्त एनर्जी रिलीज करतील म्हणजे काय होणार आहे तर एनर्जी रिलीज जी आहे ती इन्क्रीज होणार आहे एनर्जी रिलीज इन्क्रीज होणार आहे बट त्याची जी ही व्हॅल्यू आहे ती काय होणार आहे सिन्स निगेटिव्ह आहे ना रे निगेटिव्ह आहे सो बघा ना मायनस 50 मधून मी मायनस 100 ला गेलो नंबर वाढलाय माझा 50 100 झालाय बट व्हॅल्यू डिक्रीज झाली मायनस 50 चा मायनस 100 व्हॅल्यू डिक्रीज झाली ना सो हीच कंडिशन आहे ओके समजतंय का रे डेल्टा एच ई जी येस ठीक आहे तो आता आपल्याला लास्ट एक प्रॉपर्टी झाली आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अजून ह्याचं पण थोडंसं बघणार आहे मी तुम्हाला अजून थोडे एक्स्ट्रा पॉईंट सांगून ठेवणार आहे बुकमध्ये नाही येत ते काही पॉईंट पण मी उद्या तुम्हाला काही सर्टन पॉईंट एक्सप्लेन करेल अबाउट डेल्टा ईजी एज वेल की काय आहेत काय ट्रेंड्स आहेत कसे आहेत कुठून कुठे जातात ओके त्यानंतर आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बघूया उद्या आणि देन केमिकल रिएक्टिव्हिटी वगैरे आहे तर त्याच्याबद्दल एकदम शॉर्टमध्ये सांगून टाकू सो दॅट थेरॉटिकली वी विल बी डन विथ दिस चॅप्टर देन वी विल सॉल्व सम एमसीक्यूज अगेन आय विल रिपीट सीईटी मध्ये तो चॅप्टर नाहीये बट थोडेफार एमसीक्यू जेव्हा सॉल्व्ह करू तुम्हाला पण लक्षात येईल तुम्हाला पण आयडिया येईल की एक्झॅक्टली कन्सेप्ट ज्या काही शिकलोय त्या अप्लाय करता येत आहेत की नाही ओके सो उद्या करूया आपण थेरॉटिकली उद्या चॅप्टर संपवून टाकू लेट सी की मला सॅटर्डेला पॉसिबल होत आहे का समहाव मी एवढी सॅटर्डे तुम्हाला म्हणतो की आपण सेशन घेऊ बट तो घेतला जात नाहीये बिकॉज ऑफ सम अदर शेड्यूल सो लेट सी ह्या सॅटर्डेला जमत आहे का जमलं तर गुड नाही जमलं तर व्हॉट एल्स आय कॅन डू लेट सी उद्याच ट्राय करतो क्वेश्चन द्यायचं उद्या कठीण आहे बट स्टील ट्राय करतो उद्या द्यायचे सो दॅट आपण संडेला एक्झाम देऊ शकतो संडेला एक्झाम ठेवू आपण एमसीक्यूची सो ती ट्राय करा द्यायचं ऑर एल्स मी सेकंड ऑप्शन असं आहे की एमसीक्यू एक्झाम जी आहे ना ती तुम्हाला मोठी देतो म्हणजे लेट्स से 30-35 क्वेश्चनची एमसीक्यू एक्झामच देतो संडेला आणि मंडेला त्याच एक्झामचं आपण सॉल्युशन घेऊ अख्खं सो दॅट माईट बी द बेटर ऑप्शन आय गेस कारण समहाव नाही होत आहेत माझ्याकडून जे तुम्हाला सांगतोय की आपण घेऊ 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 एमसीक्यू क्वेश्चन पण जेवढे घेतले पाहिजे तेवढे नाही घेतले जाते तर मग त्यासाठी आपण असं करतो की एक्झाम मोठी देतो थोडा जास्त टाइम पण देतो एक्झामला ह्या संडेलाच आणि मग मंडेला त्याचं सॉल्युशन घेऊ सॉल्युशन मध्ये मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन एक्सप्लेन करेल सो जरी कमी मार्क्स आले तरी काही टेन्शन नका घेऊ आणि घटना सांगून ठेवा की सरांनी आम्हाला आधी एमसीक्यू दिले नव्हते त्यामुळे मे बी कमी मार्क्स येतात ओके प्लस जे बुक आहे
एमएसएचं बुक होपफुली सगळ्यांकडे असेल. सो त्याच्यातून क्वेश्चन सॉल्व्ह करा. ऑलमोस्ट 35 क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये आणि ह्या चॅप्टरचे चांगले क्वेश्चन्स आहेत, ह्या चॅप्टरचे चांगले क्वेश्चन्स आहेत. सो ते ट्राय करा. भेटू आपण उद्या अगेन बॅक ऍट 3 PM. चला बाय 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 सर. बाय सर.